वारीचा सोहळा चला पाहू डोळा असा भाव मनी बाळगत लाखो वारकऱ्यांची पावलं देहू आळंदीकडे वळलेत. पवित्र इंद्रायणीच्या साक्षीनं आणि लाखो वारकऱ्यांच्या संगतीत आजपासून आषाढी वारीच्या सोहळ्याला प्रारंभ झालाय. टाळ मृदुंगांच्या नादात आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात आता लाखो पावलं पंढरीची वाट चालणार आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात भक्तीचा महामेळाच अनुभवायला मिळणार आहे. खरं तर वारी हे जगातलं आठवं आश्चर्य आहे. मागच्या शेकडो वर्षापासून वारीची ही परंपरा निरंतरपणे सुरू आहे. वारीचा नेमका उगम कसा झाला हा खरं तर मोठा अभ्यासाचा विषय. वारी कधी सुरू झाली, कुणी सुरू केली, या परंपरेचा व्यापक रूप कसं आलं याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, अशी धारणा बाळगून लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. नित्यनियमाने वारी करतो तो वारकरी अशी वारकऱ्यांची व्याख्या केली जाते. विठुरायाच्या भेटीची आस ठेवून वैष्णवांचा हा प्रवाह पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असतो. देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, त्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे अलंकापुरीतून प्रस्थान होते. याशिवाय ठिकठिकाणाहून संतांच्या पालख्या निघतात. या पालखी सोहळ्याची सुरुवात कशी झाली, नेमकी ही परंपरा कुणी सुरू केली, याविषयी अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मते दिसून येतात. परंतु ज्ञानोबा तुकोबांच्या आधीही वारीची परंपरा असल्याचे सांगण्यात येतं. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या मतानुसार वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनीही वारीची परंपरा पुढे चालवली. स्वतः तुकाराम महाराज शुद्ध एकादशीस टाळकऱ्यांना घेऊन पंढरीला जात असल्याचे दाखले दिले जातात. तुकोबानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर 36 वर्षांनी म्हणजेच 1685 मध्ये ही मुहूर्तमेढ रवल्याचं सांगितलं जातं. आधी तुकोबा रायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्रीक्षेत्र आळंदीत आणल्या जायच्या आणि तिथून ज्ञानोबा आणि तुकोबा दोघांच्या पादुका एकत्रित पंढरीकडे नेल्या जात असत. तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांनी ही परंपरा सुरू केली, त्यामुळे त्यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हणतात. वारी सोहळ्यात आणि संप्रदायात ज्ञानोबा तुकोबा या भजनांची रचनाही त्यांनीच केली. त्यानंतर श्री गुरु हैबत बाबा यांनी 1831 पासून माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. वारीला खऱ्या अर्थाने उत्सवी रूप दिले ते हैबत बाबांनी. पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबत बाबांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे, लवाजमा, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आस्थागत सुरू आहे. श्री गुरु हैबत बाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिलं. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत, इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्री गुरु हैबत बाबा यांनी 1831 पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते. सातत्य, नियमितपणा हे वारीचं विशेष आहे. कोरोना आणि त्याआधीच्या काही साथीच्या आजारांमध्येच काय तो पायी वारीचा नियम चुकला असेल असा एखादा अपवाद वगळता वारीची परंपरा अविरत सुरू असल्याचे दिसतं. वारीमधील दिंड्यांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असते. एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काहीही दंडक नाही. 15 ते 20 वारकऱ्यांपासून 1500 ते 2000 वारकरी एका दिंडीत असू शकतात. पण एका दिंडीत विनाधारक एकच असतो, तोच दिंडीचा प्रमुख होय. प्रारंभी भगवी पताका धारण करणारे काही वारकरी, त्यामागे टाळ वाजवणारे टाळकरी, मध्ये मृदुंगवादक, त्यामागे गळ्यात विना धारण करणारे विणेकरी, त्यामागे तुळशी वृंदावन घेतलेल्या अन्य महिला सहभागी होतात. अशीच सर्वसाधारण दिंडीची रचना असते. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशा अभंगाच्या तालावर डोलत हे वारकरी पंढरीची वाट चालत असतात. होय होय वारकरी पाहेरे पंढरी हा त्यांचा ध्यास असतो. पालखीसाठी बैल खूप काळजीपूर्वक निवडले जातात. पालखी सेवेचा मान मिळावा यासाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज येतात. त्यांची छाननी करून निवड समिती प्रत्यक्ष भेट देऊन बैलजोड्यांची पाहणी करते.
यासाठी निवडीचे निकष ठरलेले असतात. याशिवाय मानाचा अश्व, जरीपटका अश्व यांनाही वारीमध्ये मानाचे स्थान आहे. रिंगण हा वारीतील एक आनंदाचा क्षण मानला जातो. उभे रिंगण, आडवे रिंगण हे रिंगणाचे मुख्य प्रकार सांगता येतील. यात मानाचा अश्व केंद्रस्थानी असतो. याशिवाय कीर्तन, भजन, भारूड, गवळण, प्रवचन, मनोरा रिंगण, फुगडी इत्यादीने वारीचा सोहळा रंगत राहतो. मुक्कामाची ठिकाणे, तेथील नियोजन, भोजन व्यवस्था आणि एकूणच वारीचं व्यवस्थापन हा PhD चाच विषय आहे. असं असलं तरी एका ग्रंथात छायाचित्रात वारीची भव्यता आजवर टिपता आलेली नाही. वारी अथांग आहे, अभंग आहे. चला या सोहळ्याशी समरस होऊन धन्यत्वाचा अनुभव घेऊया. रामकृष्ण हरी.